काय रे हे असं अजून काय काय करावं लागलं तुला? असं म्हणजे असं म्हणजे हे खातं उघडायला धडपडावं लागलं तसं? कशासाठी धडपडावं नाही लागलं ते विचार लक्ष्मी, प्रत्येक गोष्टीसाठी धडपडलोय मी. पहिल्यांदा जेव्हा गेटअप करून म्हणजे स्त्री बनून जेव्हा बाहेर पडून निघालो तेव्हा गेट पाशी तू भेटलीस मला. मला वाटलं संपलं आता सगळं. हो अरे मी मी सगळ्यांना सांगितलंय पण पण अर्ध्यांचा विश्वासच बसला नाही आणि उरलेले अर्धे तू परत यायची वाट बघत बसलेले. त्याला काय धावपळ झाली माझी या सगळ्या प्रकरणात तुला सांगतो लक्ष्मी. एकदा एकदा मी आलो आणि कपडे बदलायला मला कुठे सोय नाही झाली आणि म्हणून मी आपल्या आपल्या टॉयलेट मध्ये इथल्या कॉमन टॉयलेट मध्ये कपडे बदल धुमाकूळ आणणार होते तेव्हा बाहेर. आणि एकदा सेटवर घाईघाईत निघालो आणि कानातलं राहिलो माझ्या शिप तेव्हा सुरेखा होते म्हणून वाचलो मी. नंतर एकदा नेलपेंट राहिलं आठवते का? आठवतंय मला. नेलपेंट घरी येऊन काढलं होतं तेव्हा पण वाटलं संपलं सगळं. दर वेळेस असं वाटायचं की संपलं पण काय माहिती काय व्हायचं त्यातून मी सुटायचो ग. सेटवर बाबा काही कसे प्रसंग घडलेत लक्ष्मी की वाटायचं आता संपलं म्हणजे बाबांना जाणवलं असणार काहीतरी पण मी सुटलो त्यातून. हो अरे बरेच किस्से असे घडले की आता संपलं सगळं असं वाटलं आणि काहीतरी झालं आणि त्यातून मी तरलो. दोन लोक आहेत लक्ष्मी दोन लोक. एक म्हणजे सुहास आणि सुरेखा. ही दोन माणसं जर माझ्या आयुष्यात हे सगळं निस्तरायला नसती तर हे सोंग माझं कधीच उघडं पडलं असत. खरं सांगतो सुरेखानं जीवा पलीकडे जाऊन माझी हेल्प केली माझी मदत केली. कित्येक वेळा नवऱ्याचा मार खाल्ला या गती माझ्यासाठी. अनपेक्षितपणे माणसं येतात आपल्या चांगल्या वाईटाचा विचार न करता आपल्या म्हणजे दुसऱ्याच्या भल्याचा विचार करतात आणि काही अपेक्षाही नसते त्याच्यातून त्यांचे. खरं तर सुहास आणि सुरेखा दोन माणसं भेटली आणि माणूस की काय असते माणूस पण काय असतं हे कळलं मला. बर मला सांगा ना काल तुम्ही चेक दिला मॅडम ना मग काय बोलल्या त्या? अरे खुश एकदम खुश झाली स्वारी. हा बिचारीने एवढे पैसे आयुष्यात एकत्र कधीही बघितले नव्हते ग. आता काहीतरी घ्या त्यांच्यासाठी म्हणजे साडी वगैरे काहीतरी घ्या ना. हो काल आला होता माझ्या ऍक्च्युली मनात विचार पण म्हटलं जाऊ दे उगाच सगळ्यांच्या डोळ्यावर नको यायला. हा ते पण आहेच. आणि नशीब काल त्या मनीषा समोर वाचलो. मनीषा ग आमची शेजारी. काय बोलले आता तुम्ही तिच्या समोर? बोललो काही नाही ते काही नाही. काय सांगा ना. काही नाही तिला काही कळलं नाही. काय घोळ घातलाय तुम्ही आता? नाही काही नाही. नाही खरंच काही नाही. आता बरोबर आहे ना. आता काय मनातलं सगळं सांगायला मॅडम आहेत माझ्याशी कशाला बोलताय तुम्ही? आता सुरेखाला टाटा बाय बाय. काही बोलू नको सुरेखा. हा लक्ष्मी आपण या सीनची सुरुवात अशी करतोय की तू ओवाळणीचं ताट तयार करतेस. ओवाळणी? हा म्हणजे आता रावसाहेब येणार आहेत ना बऱ्याच दिवसांनी घरी सो तू दारातच ओवाळशील ना त्यांना. ओके सो तू ओवाळणीचं ताट तयार करतेस तेवढ्यात कोणीतरी तुला सांगतं रावसाहेब आले म्हणून तू वळतेस आणि आपल्याला अरे या आलेच रावसाहेब. करेक्ट एंट्री आहे सर. करेक्ट. अच्छा म्हणजे मी येणार आहे का? हा म्हणजे आपण आपण परत एंट्री करतो ना याच सीनने तुमची सिरियल मध्ये. सगळं सामान बरोबर आणलं सगळं नुसती लिस्ट बनवली आहे. नाही आणलंय सगळं आणलंय ना. अरे याच्यावर काढेल उठाव. हा विनम्र तू याच्यावर बसून बघ म्हणजे तुझं वजन पेललं तर एके सरांचं नक्की पेलेल बघ.
फॅन्टॅस्टिक. मग मी काय म्हणतो आपण बघा, म्हणजे मला असं वाटतंय आयडिया अशी आहे की मी समजा वेगळ्या गेटअप मध्ये आलो, म्हणजे सपोज काऊ बॉयज अशी लांब फेट आहे, नंतर असे एवढे शूज, त्यात पॅन्ट खोचलेली, असं बेल्ट वगैरे, माझं काय म्हणणं आहे नीट समजून घे. मला एवढंच म्हणायचंय की खूप दिवस सिरियल आपली रडकी होत चालली, त्याच्यामुळे जरा लोकांना असं फ्रेश लुक मध्ये एकेला बघून ना पटकन टीआरपी वाढू शकतो, त्या भल्यासाठी बोल. ए काय बसून राहिला झूट, हा तर इकडे हे तू घेऊन जा रे, ते घेऊन जा. बर सगळे ते वॉर्ड बॉज वगैरे आले सगळे, हो हो हो, आणि त्या बायका सगळ्या चांगल्या साड्या बिड्या नेसून. चालेल सर, म्हणजे आपण हा ड्रीम सिक्वेन्स करूया फार फार. तर मी बोलतो रायटरशी, बोलतो तू रायटरशी बोलू. मेकअप मेकअप नाही 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 सर, मेकअपची काही गरज नाही आहे, टचअप करून. नाही नाही नको नको, कारण हॉस्पिटल मधून येत आहे सर तुम्ही, सो असंच हवंय, डल हवंय, थोडस आजारी आहात आणि असेच हवेत पांढरे कपडे, करेक्ट हॉस्पिटल मधून. पण मी काय म्हणतो जरा सिरियलच्या भवितव्यासाठी म्हणतोय, जरा चकचकीत काही दाखवलं तर फायदे. मी बोलतो चॅनल वाल्यांशी बोलतो सर, पण आता हा सीन असाच करायला लागेल, असाच करूया. हा असाच, चला रे चला लवकर. फार उड्या मारू नकोस, अजूनही तुला या पांढऱ्या कपड्यात शून्यामध्ये बघत बसून राहायचंय, आणि ते किती दिवस राहायचंय मी ठरवणार आहे. चॅनल वाले काय म्हणतात, नट लोक काय म्हणतात, त्यापेक्षा प्रोड्युसरला काय दाखवायचं ना हे महत्वाचं. किंवा पुढे काहीही होऊ शकतं एवढं लक्षात ठेव, तसंच कर. गुड बॉय गुड बॉय गुड बॉय. मम्मी काय रे काय झालं? गेस व्हॉट, मला नोकरी मिळाली. काय नोकरी मिळाली? येस. अरे कुठे, काय काय सांगशील की नाही? सांगतो सांगतो, उत्तम नोकरी आहे, आधीपेक्षाही चांगली आणि पगारही जास्त आहे. जास्त आहे पगार? मग गुणाचं रे माझं पोर. नाही मी सांगत होतो ना, थांबा, होईल सगळं, चांगला पगार, चांगली नोकरी, सगळं मिळेल. पण मी नोकरी सोडून कसा मूर्खपणा केला आहे हे सांगायची एकही संधी सोडली नाही ना. अरे बाबा, हे बघ, तू नोकरी सोडण्याबद्दल आमची तक्रार नव्हती रे, पण दुसरी मिळायच्या आधी सोडू नकोस एवढंच म्हणणं होतं आमचं. मम्मी थोडी रिस्क घ्यावी लागते ग, आपल्याला हवं तसं जगता आलं पाहिजे, मोठी स्वप्न बघता आली पाहिजे, हो की नाहीतर मजा काय? नाहीतर तेच आपलं नाकासमोर चालायचं, सकाळी ऑफिसला जायचं, संध्याकाळी परत यायचं. आयुष्य ना आपल्या टर्म्स वर जगता आलं पाहिजे आपल्याला. सँडी नक्की नोकरीच करणार आहेस ना? हो मम्मी नोकरीच करणार आहे, पण इथल्या पेक्षा वेगळी, अमेरिकेतली. काय? येस, पुढच्या 10 दिवसात. नाही हे बघ, तू कुठेही जायचं नाहीस. अरे तू आता काहीतरी सुरू करू नको. मम्मी मी जाणार आहे. सँडी तू मला सोडून जाणार? मम्मी प्लीज, हे बघ मी बरेच दिवस या ऑपॉर्च्युनिटीची वाट बघत होतो, आणि आता मला याच्यावर कुठलंही डिस्कशन नकोय, मी जाणार आहे, कळलं? काय बोलावं, मला तर काही कळतच नाही. तू काहीच बोलू नकोस, तू टीव्ही बघ. नुसतं काय बॉक्स आहे काय तो, तेवढा टीव्ही पण आहे आतमध्ये. तू सौभाग्यवतीची भूमिका करतोयस हे मला हे सगळं माहितीये, हे चंदून तुला ब्लॅकमेल केलं, हे सुरेख आणि सुहास भाऊजी तुला त्या सगळ्यात मदत करताय, दोघा चौघांशिवाय जगात कुणालाही माहित नाहीये हे. मला हे सगळं त्यांना सांगायचं.